कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना इन्फ्रारेड थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटरचे वाटप। सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आज खानापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना इन्फ्रारेड थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटरचे वाटप केले आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जास्त प्रमाणात चाचण्या घेणे ही गरज लक्षात घेत सुहास बाबर आणि जिल्हा परिषद सदस्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ग्रामीण भागातील आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या परगावहून येणाऱ्या लोकांची तसेच गावातील लोकांची प्राथमिक स्तरावर चाचणी करत आहेत। या चाचणीसाठी खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना एकूण 120 थर्मामीटर आणि 120 पल्स ऑक्सिमीटर वाटप केले आहे। यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने या तालुक्यामध्ये आम्ही जे 3 सदस्य आहे, मी स्वतः आहे, निलंबाई सेठ आहेत आणि आदाजी काकी या ठिकाणी आमच्या सदस्य आहेत। या 3 सदस्यांच्या शिवनिधीच्या आमच्या फंडामधून आम्ही खानापूर तालुक्यातल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ह्या कठीण काळामध्ये जी लोक आरोग्य विभागाचे असतील, आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाचा आशा सेवक, स्वयंसेविका असतील, ह्या जी काम करत आहेत त्या लोकांना, जे लोक परगावून येत आहेत किंवा जे आत्ता त्या गावामध्ये जी लोकं आहेत त्या सगळ्यांच्यावरती त्याला सर्वे चालू असतो, त्यांचं टेम्परेचर चेक करण्यासाठी आम्ही आमच्या शिवनिधीमधून जवळपास ह्या तालुक्यामधसाठी 120 इन्फ्रारेड थर्मामीटर, ज्यांना आपण ताप तपासू शकतो असं त्या त्या 120 थर्मामीटर आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 120 पल्स ऑक्सिमीटर म्हणजे ज्यामध्ये आपण ऑक्सिजनचे लेवल आणि त्या व्यक्तीचे पल्स हे चेक करू शकतो, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी अंदाज लावणं की बा हा माणूस हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे न न्यायला पाहिजे ते अंदाज लावण्यासाठी ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी ह्या ज्या गोष्टींचा उपयोग आहे ते आम्ही 3 सदस्यांनी एकत्र बसून निर्णय केला की हा शिवनिधी आता ह्या कठीण काळामध्ये आपण त्या आपल्या स्टाफला, जी लोकं या कोरोनाच्या काळामध्ये ताकदीने काम करतात त्या लोकांना काही साधनं देणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही साधनं आमच्या शिवनिधीमधून त्या ठिकाणी देतो। प्रत्येक गावामध्ये कोरोना संदर्भात सर्वेक्षण चालू आहे। आमचे जिल्हा परिषद सदस्य सुहास भैया आणि इतर सदस्यांनी फार महत्त्वाची भूमिका आणि निर्णय घेतलेले आहे। आमचे लोक काम करतात परंतु प्रत्येक माणसाला थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्स मिळत नव्हता, ते आज उपलब्ध झाल्यामुळं संशयित पेशंटचं निदान करण्यासाठी आम्हाला फार उपयोगी ठरणार आहे आणि तात्काळ गाव लेवलवरच आम्हाला संशयित रुग्ण वाटला तर तिथूनच आम्ही तात्काळ कोविड हॉस्पिटल मिरज येथे औषध उपचारासाठी ॲडमिट करणार। त्यासाठी ह्या 2 गोष्टी दिल्या, त्यामध्ये फार महत्त्वाची जबाबदारी बयाने आणि पंचायत समितीने घेतलेली आहे। निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन।